तर याबाबत शस्त्रक्रियेची नेमकी गरज कधी पडते आणि पेशंटला कसं कळेल की आता आपण गेलं पाहिजे डॉक्टरकडे तर हे सर्व झाले कॉमन त्रास जे पण मी तुम्हाला सांगितले की बॅक एक पण काही गोष्टी जे रेड फ्लॅग्स म्हणतो आपण रेड फ्लॅग्स म्हणजे कधीही तुम्हाला डॉक्टरला दाखवायचं आहे त्याच्यात काही पाच सहा गोष्टी असतात पहिलं म्हणजे कमर एकदम सिव्हिअर बॅक पेन सिविअर बॅक पेन जे तुम्ही झोपल्यावर पण तुम्हाला बरं वाटत नाही किंवा तुम्ही मेडिकेशन खाल्यावर पण तुम्हाला बरं वाटत नाही ते म्हणतात सिव्हिअर बॅक पेन तेव्हा तुम्हाला एका स्पाइन स्पेशलिस्टला दाखवायची गरज पडते दुसरं म्हणजे तुमच्या मणक्यामध्ये किंवा कमरेमध्ये दुखणं असेल किंवा मानेत दुखणं असेल जे, जे पायापर्यंत जाते किंवा मानेचा त्रास जो हातापर्यंत जातो असा त्रास असल्याने तुम्हाला लवकरात लवकर एका स्पाइन स्पेशलिस्टला दाखवायला पाहिजे कारण की त्याला इन्व्हेस्टिगेट करावं लागते तिसरं म्हणजे चालायला त्रास होणे असं वाटेल की चालता चालतं पडते किंवा okay. पाच मिनटं चालल्यावर असं बसायचं असं वाटतं की वा बसूया कुठेतरी एका टेबलवर खुर्चीवर असा त्रास होत असेल की पायाला मुंग्या येणे पाय वजन होणे हे असा त्रास असेल तर लवकरात लवकर एका स्पाइन स्पेशलिस्टला दाखवायची गरज पडते आणि शेवटचं म्हणजे युरिन मोशनचं कंट्रोल न राहणे किंवा काहीतरी कमजोरी हातापायांमध्ये ते एकदम शेवटचं स्टेज आहे ते तर ऑब्विसली एक इमर्जन्सीज आहे बिल्कुल.